नमस्कार सर्वांचे, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत. आज आपण पाहणार आहोत मटकीची सुकी भाजी. इथे मोड आलेले नाही आहेत, आपण असेच न मोड काढता मटकीची सुकी भाजी करूया. सगळ्यांनाच मटकीची भाजी आवडत नाही, पण ही भाजी केल्यानंतर सगळे आवडीने खातील. तर चला पाहू. मटकी भिजत घातली आहे, सकाळी घातली आहे, आता 7 ते 8 तास झाले. याची छान भिजली आहे, ती छान निवडून घेतली. त्याच्यामध्ये कचकच असते, आता ती होऊन घ्यायची आहे. तिला अशी ही मोड आलेली नाही आहेत, त्याला असंच घ्यायचे. आता मी धुवून घेते. आता ह्याचे हे आता धुवून घेतले मी. आता हा एक बटाटा छोटा मी कापून ठेवला आहे, तोही धुवून घेतला आहे. तो आता ह्याच्यामध्ये टाकते. ही भाजी करायला घेऊया. इथे मी एक कांदा कापून ठेवला आहे, एक मोठा टोमॅटो कापून ठेवला आहे. आता आपण भाजी फोडणीला घालू. आता आपण फोडणी घालून घेऊया. इथे तेल गरम झालेलं आहे, मी एक पळी तेल घातलं आहे. एक चमचा जिरं घालते आणि थोडीशी चवीपुरती राई, जरासं अर्धा चमचा हिंग. आता हा कढीपत्ता घालूया, तो तडतड नाही. कांदा घालायचा आहे कापलेला बारीक. आता छान परतून घेऊया त्याला, वाढवते थोडं. आता कांद्याला छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि तिखट मी येते लाल मसाला घालते आहे, किती 1.5 चमचा. तुम्ही तुमच्या किती तिखट खाता त्याप्रमाणे खाऊ शकता. इथे मी 1/2 चमचा आलं लसूण घालते आपल्याला. इथे आपण फोडणीला लसूण नाही वापरलं आहे, आलं लसूण घालायचं आहे. आता हे छान मसाले परतायचे आहेत तेलावर. हे छान परतून घ्यायचं. सगळी घालून घेते. गॅस फास्ट करायचा आहे. आता हे छान परतून घ्यायचं आहे. आता 2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. पाणी त्यात टाकायचं आहे. आपण ही सुकी भाजी करणार आहोत. पातळ भाजी नाही आहे, सुकी म्हणजे थोडंसं पाणी ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला. म्हणजे ते शिजल्यानंतर मटकी पाणी असं मटकीचं पाणी सगळं सुकतं, म्हणून बनवते मी. थोडंसं आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यामध्ये. आता हा टोमॅटो घालायचा आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घालते अर्धा. आता तुम्हाला चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्याच्यावर आपल्याला आता झाकण ठेवून वर पाणी ठेवायचं आहे आणि शिजवायला ठेवायचं आहे. गॅस मध्यमच ठेवायचा आहे. शिजलेमध्ये परतत राहायचं आहे. आता मध्ये मध्ये आपण परतत राहायचं आहे भाजीला. अशासाठी परतायचे आहे की भाजी खाली लागू नये. बटाटा शिजलेला आहे, तर थोडासा अजून शिजला की भाजी शिजेल. आपण मटकी बघूया शिजली आहे का. आता मटकी बघायची आहे शिजली आहे का. बटाटा तर शिजला आहे, मटकी पण शिजली आहे. थोडीशी अजून बाकी आहे, ती थोडी शिजली की आपण गॅस बंद करायचा आहे. अजून थोडा वेळ शिजवायची आहे. थोडंसं पाणी उरते, शिजायची बाकी आहे.
भाजी शिजलेली आहे. मीर काढायची. आता हे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. भाजी शिजलेली आहे. मस्त आता गॅस बंद करते. आता हे पाणी असं ठेवायचं आहे थोडंसं. ही भाजी शिजल्यानंतर सुकते ती एकदम. मटकी भाजी पाणी शोषून घेते त्याच्यामुळे ठेवलेलं आहे. ही भाजी सुकी भाजी आता तयार झालेली आहे. आता हे पहा 10 मिनिटांनंतर हे पाणी जरासं ठेवलं होतं ते पूर्ण सुकलेलं आहे. भाजी अतिशय चविष्ट लागते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर मात्र सबस्क्राइब करायला विसरू